ताई काय ओपकुनी येत आहे का बाजूला एक ऍक्सिडेंट पेशंट आहे तरुण मुलगा त्याची पाठ मोडलेली आहे इतकंही उंच जाऊ नको मांजा तुटला तर पडशील खाली पडण्याची भीती असते तर उडण्याची स्वप्न पाहिलीच असते मी का रे तुला नाही वाटत का आपण पण मस्त जगावं खुशाल राहावं जगण्याचा आनंद घ्यावा जगण्याचा आनंद त्यालाच घेता येईल जो जिवंत आहे मी तर जिवंत असूनही मेलेला अरे प्रयत्न तर करून बघ हे बघ लहान मुलं काय मस्त खेळतात ना कशाची फिकीर ना कशाची चिंता मस्त त्यांच्या जगात खेळत असतात मला लाल रंग फार आवडतो खरं तर आयुष्य खूप सुंदर आहे
बघावंसं वाटतं हे डोळे उघडून. कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी, कुणी हळहळतो आपल्या दुःखांसाठी, हे तुझ्यामुळेच कळतंय. आत्ता जाणवतंय जगायचंय मला. मला जगायचंय, खूप खूप जगायचंय. हो नक्कीच, तुम्ही आता प्रयत्न करू शकता. काय रे, काय झाले? रसिकाने तर मला खूप काही सांगितलं होतं. इथे खूप काही होतं. लहान मुलं होती, पतंग उडवत होती, झाड होती, झुडपं होती. कुठे गेलं सर? अरे वेड्यांची तर आंधळी होती. ज्या व्यक्तीला आपण जवळ करावे त्या व्यक्तीने आपल्याला क्षणात सोडून जावे. तू परत येणार नाही हे वास्तव आहे, पण असं वाटत की तू पुन्हा मागे परतावी. आयुष्य खूप सुंदर आहे हे तू सांगून गेलीस. वादळात सगळं वाहून गेल्यासारखं निघून गेलीस. माझ्याकडे काहीच नव्हतं. का जगतोय हेच मला कळत नव्हतं. तू आयुष्यातून निघून गेलीस, पण जगण्याचा खरा अर्थ सांगून गेलीस. जशी मृगाकडे कस्तुरी आहे, जसा फुलांकडे गंध आहे, तसंच माझ्याकडे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर मला त्या छोट्याशा खिडकीतून सांगून गेलीस.